राजाबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सातबारात खोटी कागदपत्रे दाखवून फसवणूक चौघांवर गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील शिरपूर येथे सातबाऱ्यात खोटी कागदपत्रे दाखवून फसवणुकीची घटना घडली आहे या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरपूरच्या दोघांवर आणि इनाम धामनी व एरंडोली या दोन्ही गावातील मिळून दोघे अशा चौघांवर फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मिरज शहरातील शिरपूर येथील मल्हारी केशव कांबळे वर्ष तेहतीस यांनी डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये सातबारा काढला होता या सातबाऱ्यात फेरफार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार राजाराम बापू कांबळे वय वर्ष पंचावन्न बापू कांबळे वयवर्ष पासष्ट राहणार शिरपूर व कांचन पांडुरंग कोलप वर्ष अठ्ठावन्न राहणार इनाम धामणी तर सुमन रामचंद्र धडे वय वर्ष पन्नास राहणार यरंडोली अशी संशयित आरोपींची नावे आहेत या चौघांना कोणताही अधिकार नसताना वस्तुस्थिती लपवून गट नंबर तीनशे बावन्न व पाचशे सत्याऐंशी अ ची कागदपत्रे सादर करून फसवणूक केली असल्याचं फिर्यादी मल्हार कांबळे यांनी सांगितलं आहे महानकरी न्यूजसाठी मी राजून आदिमानी